विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 पहावा विठ्ठल Thank you.
विराजेत कंठे कौस्तुभ मय विराजेत Oh,
तो या
काय फारस गावावे काय फारस आता तरी पुढे Thank you.
चे उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन करुणिया मन शुद्ध भावे सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा तुका म्हणे हित होय तो व्यापार तुका म्हणे हित होय तो व्यापार करा काय फार शिकवावे सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा विठ्ठल 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 ताली वाजवा भजन करा काय दातो मुनिंद्र हे समागत तिष्ठंत मानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम पदाम्भुज तेजम स्फुर दिक्प्रदेशम विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानम समाधिस्थ मूर्ति भजे ज्ञान देवम समाधिस्थ मूर्ति भजे ज्ञान देवम समाधिस्थ मूर्ति भजे ज्ञान देवम जयांच केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेच वंद श्री चरण श्री गुरुजी नमस्कारोनी आता ओम नमो ज्याद्य वेद प्रतिपाद्य जय जय स्वसं वेद्यात्म रूपा देवा तोच गणेशु सकलार्थमती प्रकाशु मणि निवृत्तिदा स्वधारे पांडुरंगा करु प्रथम नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नवृत्ति उदारा स्वपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाची करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनवेशयंतम वटस्य पत्रस्य पुटेशयानम बाल मुकुंद मनसा स्मरामि भजे व्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंद नंदनम पिच्छगुच्छ मस्तकम सुनाद वेणु हस्तकम अनंग रंग सागरम नमामि कृष्णना नमामि कृष्णनागरम नमामि कृष्णनागरम लोकाभिराम मृणरंग धीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्य रूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणम प्रपद्ये वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडी दोघते काढी आपण असावी जवळी घ्यावी घ्यावी माझे भाकतर्क मागे नाने का तुकया बंद बंद देवा शब्द इतकाची राखावा कर जोडी तो कथे काढी आपण असावी जवळी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर कैवल्याचा पुतळा प्रकटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा साधकाचा माय बाप दरुशन हरे ताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा धन्य धन्य मुक्ताबाई धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझे डोळी माझा केला अंगीकार 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 धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझे डोई माझा केला अंगीकार दाखविला परात्पर आदत्रय जरणी मुक्ताबाई माते कृपा करी वरद हस्ते मजवरी
आदिनाथ अनुग्रह नाथासी दिदला नाथ हस्त ठेविला मस्तकी तुमचा. आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवता फुलाले चित्त शुद्ध करा प्रस्तुत. प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी किरकोड ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंगाच्या पंढरीशाच्या चरणारविंदच्यामध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग. जगद्गुरु कळकळीत वैराग्य प्रतिपादन करणारे सध्या वैकुंठाला गेलेले वारकरी संप्रदायाचा कळत झाले देवचे सुप्रसिद्ध विश्वनंदन जगद्गुरु तुकोबार आहे. भक्तिज्ञान वैराग्याचा त्रिवेणी संगम महाराष्ट्राचे जनक छत्रपती शिवरायांचे गुरु देव मान्य संत मान्य जगमान्य जगद्गुरु असणारे साधकाचा मायबाप चिंतकाचा चिंतामणी अलंकापूर निवासी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबरायांना सुद्धा प्रिय असणारे ज्ञानेश्प्रिय साधू श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबार यांचा चार चरणाचा अभंग आपल्या सेवेकरता निवडलेला विठ्ठल विठ्ठल कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्याअगोदर अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. तसं आपल्या पुण्य पवित्र क्षेत्र बेलोरा या ठिकाणी साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झाली भूमी सालाबाद प्रमाणे चालत राहिला अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह. आता श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ सोहळा वर्ष तिसरे तिसऱ्या वर्षाची चौथ्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आली परी माझे दैवापारण आहे. ग्रामस्थांच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं सप्ताहाचे मार्गदर्शक महाराज मंडळी यांच्या वतीनं या ठिकाणी ही सेवा मला श्री हरिभक्तीपरायण माझे ज्येष्ठ गुरुबंधू परमस्नेही सोपन महाराज शास्त्री सानप शास्त्रींच्या माध्यमातून या ठिकाणी सेवा मला मिळाली. महाराजांचा आग्रह होता ज्यांच्या मुखारविंदातून आपण पवित्र श्रीमद भागवताचं चिंतन श्रवण करीत आहात ते श्री हरिभक्तीपरायण वारकरी संप्रदायातलं खूप मोठं नाव भागवताचार्य संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांची ओळख आहे गणेशानंदजी महाराज. महाराजांच्या मुखारविंदामधून आपण या ठिकाणी कथा श्रवण करीत आहात. सप्ताहाचं वैभव सप्ताहाचं मोठेपण तरुणांचा असणारा सहभाग गावकऱ्यांचं दातृत्व तुमची असणारी लाक्षणीय उपस्थिती आणि या सप्ताहाचं वैभव महाराष्ट्रातले नामवंत महाराष्ट्रभूषण असणारे मृदंगाचार्य गायनाचार्य महाराज मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मृदंगामध्ये ज्यांचं एक आगळी वेगळी ओळख आहे श्री हरिभक्तीपरायण भरत महाराज पठाळे मूर्ती लहानपण कीर्ती महान आहे. तुमच्या टाळ्या हीच ती पोच पावते. श्री हरिभक्तीपरायण मृदंग विशारद तालमणी तुकारामजी महाराज पांचाळगुरुजी यांची या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थिती आहे. संपूर्ण महाराष्ट्राला ज्यांच्या गायनाने वेळ लावलं भजन सम्राट संगीत अलंकार श्री हरिभक्तीपरायण रवी महाराज पवार भजन सम्राट तालमणी या सगळ्यांच्या सोबत असणारे संगीत विशारद ज्यांच्या आवाजामध्ये माता सरस्वतीची देण आहे ढाले गुरुजी संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित असणारे दिगंबर बुवा कुठे समस्त भजनी मंडळ एवढ्या संख्येने तुम्ही उपस्थित आहात. कीर्तनाला सुरुवात करण्याच्या अगोदर पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दामध्ये वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावरतून आम्ही तीव्र निषेध करीत आहोत. नुसता निषेध करून भागणार नाही. 44 जणांनी आपला बाप गमावलेला आहे 44 जणांनी आपला मुलगा गमावलेला आहे 44 बहिणींनी आमच्या कुंकू गमावलेला आहे 44 कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत 44 प्राणांची आहुती भारत मातेच्या यज्ञवेदीमध्ये पडलेली आहे. आणि म्हणून या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्याअगोदर आणि 2010 आपल्या गावातील एक भूमिपुत्र की ज्यांचं नाव शहीद रामरावजी सोडगीर हेही आपल्या या गावामध्ये भारत मातेच्या सेवेमध्ये आपलं जीवन समर्पित करून अजरामर झालेले आहेत. मी कीर्तनाला सुरुवात करण्याच्या अगोदर आपण जबाबदार भारतीय नागरिक आहोत. आपण आपल्या घरातलं काही गमावलेलं नाही त्याच्यामुळे या हल्ल्याची तीव्रता आपल्याला ठाऊक नाही. ज्यांनी बाप ज्यांनी मुलगा ज्यांनी पती ज्यांनी आपलं सर्वस्व गमावलेलं आहे त्यांना माहिती आहे की त्यांनी काय गमावलेलं आहे. आणि म्हणून मी तुम्हा सगळ्या श्रोत्या मायबापांच्या चरणावरती साष्टांग दंडवत करेल की 2 मिनिट जागेवरती उभं राहून आपल्या सगळ्यांना त्यांना त्या ठिकाणी श्रद्धांजली समर्पित करायची आहे. महादेवाय ते नमः ओम शांती 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 धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल संप्रदायाच्या व्यासपीठावरतून एक जबाबदारपणे या ठिकाणी मोदी सरकारला एक माझी विनंती रिक्वेस्ट आहे गुजारिश आहे की बहुत हो चुका मोदी जी की मौन तुम्हारे खलते है
बहुत हो चुका मोदी जी कि मौन तुम्हारे खलते हैं, रोज शहीदों के शव देखकर दिल हमारे जलते हैं। बहुत हो चुका मोदी जी कि मौन तुम्हारे खलते हैं, रोज शहीदों के शव देखकर दिल हमारे जलते हैं। अब की बार झटका दे ही दो, अब की बार झटका दे ही दो, जो कश्मीर की बात करे लाल किले पे लटका दो। फरिश्तों को नहीं मिलता यह वो जज्बा है इंसानी, फरिश्तों को नहीं मिलता यह वो जज्बा है इंसानी, जिनके किस्मत में होता है वह देते हैं कुर्बानी। तुम भूल न जाना उनको, इसलिए सुनाई कहानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। भिगो कर खून, भिगो कर वर्दी खून में अपनी कहानी दे गए, भिगो कर वर्दी खून में अपनी कहानी दे गए, वतन पे अपनी शहादत की निशानी दे गए। हम मना रहे थे वैलेंटाइन डे, तुम हम यहां और कश्मीर में सैनिकों ने अपनी जवानी दे गए। माय बाप, माझ्या 21 वर्षाच्या कीर्तनाचं पुण्य, माझ्या कथांचं पुण्य, जे काही भारत मातेचे सुपुत्र 44 सुपुत्रांनी शहादत या ठिकाणी केलेली आहे, हौतात्म्य पत्करलेलं आहे, त्यांच्या चरणी माझ्या सगळ्या कथा कीर्तनांचं पुण्य समर्पित करून या कीर्तनाकडे या ठिकाणी वळतो। विठ्ठल 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 उपदेश करताय, उपदेश कोणी करावा, कोणाला करावा, कोठे करावा, का करावा, करण्यामागचा हेतू काय, त्यात स्वार्थ काय, परार्थ काय, लोकांचा फायदा काय, सध्या उपदेश कोणीही करतंय, उपदेश कोणीही करत आहे। जगातलं सगळ्यात मोठं सोपं काम जर कोणतं असेल तर दुसऱ्याला उपदेश करणे। मलाही वाटतं 3 घंटे तुम्हाला खूप आपल्याचे डोस पाजावेत, पण वारकरी संप्रदायानं मायबाप गेल्या 750 वर्षापासून समाजाला एक योग्य दिशा आणि गती देण्याचं कार्य केलेलं आहे। वारकरी संप्रदायानं गेल्या 750 वर्षापासून समाजाला एक योग्य मार्गदर्शन केलेलं आहे। तुम्ही म्हणाल महाराज गेल्या 750 वर्षापासून वारकरी परंपरेनं महाराष्ट्राला दिलं काय? वारकरी परंपरे ज्ञानोबाराय तुकोबारायापासून तर पार मारुतीबाबा कोरेकरांपर्यंत वारकरी संप्रदायानं महाराष्ट्राला दिलं काय? तर माणसाला माणूस म्हणून जगण्याची अनुभूती जर कोणी दिली असेल तर ती वारकरी संप्रदायाने। तू माणूस आहे, माणूस म्हणून जन्माला आलाय आणि तू माणूस म्हणून जगावं याची अनुभूती जर कुठे मिळत असेल तर या वारकरी संप्रदायाच्या धर्म मंडपामध्ये। कीर्तनाची गरज कशासाठी? कीर्तनाची गरज कुणासाठी? कीर्तनाची गरज माणसांनाच आहे, कुत्र्यांना नाही। कुत्रा कुत्रा म्हणून जन्माला येतो, मरताना कुत्रा म्हणून मरतो, त्याच्यामुळे कीर्तनाची गरज कुत्र्याला नाही, माणसालाही। माणूस माणूस म्हणून जन्माला येतो, मरताना त्याने माणूस म्हणून मरावं, यासाठी कीर्तन माणसासाठी आहे। तुमच्या गावात एखादी कुत्र माणसाच्या मवतीनं मेलं का? तुमच्या परिसरात एखादी कुत्रा माणसाच्या मवतीनं मेलं का? कुत्रा माणसाच्या मवतीनं मरत नाही, पण असे बरेच माणसं आहेत त्यांनी तसं मरू नये तेवढ्यासाठी कीर्तन आहे। डुकराला कीर्तनाची गरज नाही, डुक्कर गटारात लोडतं, गाडीनं माकलेलं असतं, भरलेलं असतं, बाहेर निघतं, त्याने पाहिलं समोर एक बंगला आहे, गालीचा टाकल्या, सोफा सेट, एसी लावलेला आहे, टीव्ही लावलेला आहे, गटारात भरलेलं डुक्कर, त्याच्या मनात आलं की चला बा कोणाच्या बंगल्यात लोडावं, असं अजिबात होत नाही का? डुकराला माहिती, जर भगवंतानं माझी व्यवस्था गटारात लोडायची केली तर मी कोणाच्या बंगल्यात जाऊन का लोडावं? गटारात लोडणारं डुक्कर कोणाच्याच बंगल्यात जाऊन लोडत नाही, पण असे बरेच बंगल्यावाले आहेत, त्यांनी तसं करू नये तेवढ्यासाठी कीर्तन आहे। विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामधून वर्तमानामध्ये जगायला सांगतायत। आता हा वर्तमान आहे, आता हा शब्द गाथ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आला, पण या ठिकाणी तुकोबाराय अनिर्वाच्य शब्दात वापरतात आता। आतापर्यंत जे केलं ते सोडून दे, पण सध्या तरी आता, आता तरी पुढे, इथून पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा। सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा। संतांचं कार्य काय, देवाचं कार्य काय, जीवाचं कार्य काय, देव जन्म केव्हा घेतो? जब जब हो धर्म की हानी। देव अवतार केव्हा घेतो? भक्तारा के पायापाशी दुर्जना ते संवारे। देवाचं कार्य काय? धर्म रक्षा अवतार घे।
लक्षावय अवतार घेसे आपल्या पाडीशी भक्तजना। देवा अवतार का घेतो? एक तर सज्जनांचा काही वार किंवा दुर्जनांचा संहार। देवा अवतार केव्हा घेतो? एक तर प्रल्हादाचं रक्षण करण्यासाठी किंवा रावण मारण्यासाठी। मला वाटतं आपण प्रल्हादा इतके पराकोटीचे सज्जनही नाही आणि आपण रावणा इतके पराकोटीचे दुर्जनही नाहीत। मग आपल्यासाठी अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा। आपल्यासाठी संतांचा अवतार कार्य आहे। देवाचा धंदा, संतांचा धंदा, जीवाचा धंदा, प्रत्येकाचा धंदा वेगळा आहे। आपला धंदा रोज उठून खावयाची चिंता, संतांचा धंदा दिनरजनी ह्याची धंदा, देवाचा धंदा घेऊन या चक्र गदा। ज्या ज्यावेळे धर्म संकटात येतो त्या त्यावेळेस परमात्म्याला अवतीर्ण व्हावं लागतं। कधी ब्रह्माजी, कधी नारायण, कधी सूर्यवंशामध्ये राम। भगवान राम जन्माला येण्याच्या अगोदर 39 पिढ्यांमध्ये अगोदर पवित्र राज्य होऊन गेलेत। सूर्यवंशाच्या भागवतामध्ये 80 पिढ्या आहेत। भगवान नारायण त्यांच्या पुढे ब्रह्माजी, ब्रह्माजीपासून जन्माला आले मरीची, मरीचीपासून विवश्वान, विवश्वानपासून जन्माला भगवान सूर्यनारायणाच्या वंशामध्ये मनू, मनूपासून इक्ष्वाकू, विकुक्षी, निमी, दंडक, पुरंजय, अनेया, विश्वरंती, दृढास्व, हरियास्व, बैरिणास्व, सेंजित, युवनास्व, माधांता, पुरुकुत्स, योगी, मुचकुंद, अंबरीश, याच वंशामध्ये पुरुकुस्त, काकुस्त, इंद्रवाह, त्याच वंशामध्ये पुढे जन्माला अनरण्य, सत्यव्रत, त्रिशंकू, हरिचंद्र, रोहिदास, रोहिदासचा पोटी चंप, विजय, वृक, बाहुक, बाहुकच्या पोटी सगर, सगरच्या पोटी असमंजस, असमंजच्या पोटी अंशुमान, अंशुमानच्या पोटी दिलीप, दिलीपच्या पोटी भगीरथ, भगीरथच्या पोटी श्रुत, श्रुतच्या पोटी पद्मनाभ, पद्मनाभाच्या सातव्या पिढीमध्ये खटवांग, खटवांगच्या पोटी दीर्घबाऊ, दीर्घबाऊच्या पोटी रघु, रघुच्या पोटी अज, अजाच्या पोटी दशरथ, दशरथाच्या पोटी राम। कधी भगवान राम बनून, कधी भगवान कृष्ण बनून, कधी अर्जुन, कधी कधी या ठिकाणी अभिमन्यू बनून, कधी पृथ्वीराज चौहान बनून, कधी छत्रपती शिवराय बनून, कधी धर्मवीर शंभूराजे बनून। आणि जर समजा पाकिस्तानला धडा शिकवला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी बनून। प्रत्येक युगामध्ये परमात्मा अवतीर घेतो। तू का म्हणे धर्म रक्षावयासाठी देवासही आटी जन्म घे, तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी देवासही आटी जन्म घेणे, किंवा तुका म्हणे आहे धर्म संस्थापने केला नारायण अवतार। देवाचा अवतार आहे धर्म रक्षणासाठी, संतांचा अवतार आहे दीनदुबळ्यांच्या उद्धारासाठी। प्रत्येकाच्या अवताराचं प्रयोजन आहे, पण सध्या लोक देवच मानायला तयार नाहीत। एकानं मला विचारलं, म्हणले महाराज देव पाहिला का? म्हटलं नाही। म्हटले म्हणजे दिसत नाही ते लोकांना सांगून पैसे उकडायचे काम बंद करा। त्याला म्हटलं अशा बऱ्याच गोष्टी की ज्या दिसत नाही पण नाही म्हणायची सोय नाही। लाकूड दिसतं, अग्नी दिसत नाही, तीळ दिसतं, तेल दिसत नाही, फुल दिसतं, सुगंध दिसत नाही, वायर दिसते, लाईट दिसत नाही, शरीर दिसतं, आत्मा दिसत नाही, आणि जगत दिसतं, परमात्मा दिसत नाही। तो महाराज हा पत्थर की पूजा क्यों करते हो? मैंने कहा भैया ईश्वर आश्रम भूतानाम सद्देश अर्जुन तिष्ठति विठ्ठल, जड़ी स्थली भरला रीता ठाऊ नहीं उरला, आज मैं दृष्टि ने पहला विठ्ठल ची, यहां वहां जहां तहां मत पूछो कहा कहा कन कन में भगवान, देव नटला नानापरी भरून उरला चराचरी, सर्वा घटी राम। देव सगळ्या ठिकाणी, लाकडामध्ये, अग्नीमध्ये, माणसामध्ये, जनावरामध्ये, दोन पायाच्या, चार पायाच्या, सहा पायाच्या, आठ पायाच्या, दहा पायाच्या, बारा पायाच्या, बिना पायाच्या, भरपूर पायाच्या, सगळ्या ठिकाणी देव आहे। लाकडात देव आहे, अग्नीत देव आहे, पाण्यात देव आहे, आहे की नाही? दुधात देव आहे, दुधात देव आहे ना, पाण्यात देव आहे ना। मग दुधात पाणी टाकल्यावर पाण्यातला देव पाहत नसेल का? पाहतो ना तो, पण आमच्या ध्यानात येत नाही। केली सचोरी रात्र अंधारी, बाजूला नव्हते बाजूला चारी, अचानक टिपण झाले खाली पडली सही, आणि पाहणारा पाहतो तुला जाणीव याची नाही। महाराजा पत्थर की पूजा क्यों करते हो? मी त्याला सांगितलं बाबा हा जगाच्या पाठीवर असा एकमेव देशातील नदीला माय म्हणता, इतना आदर नदियो को जहां माता कह के बुलाते है, ओ इतना आदर इंसान तो क्या पत्थर भी पूजे जाते हैं, ओ
इस धरती पे मैंने जन्म लिया, इस धरती पे मैंने जन्म लिया, ये सोच के मैं इतराता हूँ। भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ, भारत का रहने वाला भारत की बात सुनाता हूँ। जगह एकमेव देश तिथि नदीला माय म्हणतात, गंगा, यमुना, गोदावरी, जिथे नदीला माय म्हणतात, आम्ही सगळ्या ठिकाणी ईश्वराचं अस्तित्व मान्य करतो। त्याने सांगितलं, नाही महाराज, फिर भी आप लोग पत्थर को क्यों पूछते हो? मी त्याला सांगितलं, मग आई, किताबे पढ़ने से ज्ञान नाही होता, मंदिर जाने से भगवान नाही मिलता। किताबे पढ़ने से ज्ञान नाही होता, मंदिर जाने से भगवान नाही मिलता। पत्थर को लोग इसलिए पूछते है कि भरोसे के लायक कोई इंसान नाही मिलता। भगवान समझ के माथा रखो तो वहां पत्थर निकलता है, भरोसा किस पर रखे? सजमान साला जगता ही नहीं है, कोई टोपी तो कोई पगड़ी बेच देता है, मिले अगर अच्छा भाव तो जज कुर्सी बेच देता है। तवायब तो फिर भी अच्छी है, तवायब तो फिर भी अच्छी है, क्योंकि वो सीमित है कोठे तक, पुलिस वाला चौराहे पे वर्दी बेच देता है। जला दी जाती है ससुराल में अक्सर वही बेटी, जिस बेटी के खातिर बाप अपनी किडनी बेच देता है। कोई मासूम सी लड़की प्यार में कुर्बान है, जिस पर 14 फरवरी, कोई मासूम सी लड़की प्यार में कुर्बान है, जिस पर बनाकर उसका वीडियो वो प्रेमी बेच देता है। जान गवा दी वतन पे जिन बेनाम शहीदों ने, जान गवा दी वतन पे जिन बेनाम शहीदों ने, कोई हरामखोर नेता इस वतन को बेच देता है, वतन को बेच देता है। माणसाला जगता आलं पाहिजे, कमी जगा, शॉर्ट बर्ड स्वीट, पण चांगलं जगा, दुसऱ्याला रुचेल पचेल आवडेल समजेल अशा पद्धतीने जगा। जीवन जगत असताना सगळ्या संतांनी सांगितलं, संसारात सुख नाही। एकानं जगद्गुरु तुकोबारायांना विचारलं, तुकोबाराया, जगामध्ये जर संसारामध्ये सुखच नाही, हा दुःखरूप संसार भगवंतानं जन्माला घातला कशाला? आतापर्यंत सर्व सुखाचे आशा जन्म गेला वाया, आयुष्यामध्ये मला आतापर्यंत सुखच मिळालं नाही। संसार का साहेब, का माझे गुरुदेव सांगायचे, नुकतं लग्न झालं, महिना झाला, घराच्या बाहेर वेगळे निघलेत, तुम्हाला सांगते वेगळं निघा, वेगळं निघून संसार बघा। एकाच महिन्यामध्ये वेगळे झालेत, महिना झाला रूम करून राहत होते, दरवाजावरती भिक्षा मागायला एक महाराज आले, ओम भगवती भिक्षांदेही, दोघं नवरा बायकोचं भांडण सुरू होतं। भांडण कशानं होईल सांगता येत नाही, आणि भांडणाला काही कारणच पाहिजे असंही नाही, कशानंही भांडतात लोक। आमच्या शेजारी भांडण सुरू होतं, तो म्हणला मला माझ्या पोराच्या लग्नामध्ये बुंदीची पंगत द्यायची, बायको म्हणली अजिबात नाही, मला जिलेबीची पंगत द्यायची, तो म्हणला बुंदी, ती म्हणली जिलेबी, ती म्हणली जिलेबी, तो म्हणला बुंदी, लोकांनी दरवाजा तोडला, म्हणले झालं काय, तो म्हणला मला बुंदीची पंगत द्या, ती म्हणली मला जिलेबीची पंगत द्यायची, लोक म्हणले एक काम करा, तू बुंदीची दे, तू जिलेबीची दे, फुगाचा खायचा, आम्हाला काय हरकत आहे। पण म्हणले अडचण अशी आहे, ज्याच्या लग्नात तुम्हाला पंक्तीहून भांडण करताय त्याला एकदा विचारा की पंगत कशाची द्यायची। ते म्हणले अजून पोरगा झालाच नाहीये, भांडणाला काही विशेष कारण पाहिजे असं काही नाही। दोघं नवरा बायकोचं भांडण सुरू होतं, महाराज दरवाजावर भिक्षा मागताय, ओम भगवती भिक्षांदेही, त्या मुलीच्या लक्षात आलं, ती भिक्षा घेऊन महाराजच्या जवळ आली, तिने भिक्षा दिली, महाराजांनी तिच्याकडे पाहिलं, म्हणले बाबा बेटा नुकतं लग्न झालं का? ती म्हणले हो बाबा, किती दिवस झाले? म्हणले काही नाही, महिना झाला। म्हणले मग महिना, एका महिन्यामध्येच तुमच्या मध्ये भांडणं सुरू झाले? ती म्हणली माझे कर्म का आणि कशाला विचारते, आम्हाला लग्नाच्या अगोदर चंद्रमुखी म्हणायचा, लग्न झाल्या झाल्या मला म्हणला तू सूर्यमुखी आहे, काल संध्याकाळी तर म्हणे तू ज्वालामुखी सारखीच दिसते। हा म्हणला बाबा तिचं ऐकू नका, हे मला लग्नाच्या अगोदर प्राणनाथ म्हणायची, लग्न झाल्या झाल्या त्याच्यातला प्राण गेला, नुसता नाथ उरला, आता हिच्या सोबत लग्न करून मला अनाथ झाल्यासारखं वाटतंय। महाराज म्हणले भल्या माणसा, घरे दोघांचं असतं, दोघांनी आवरायचं असतं, एकाने पसरलं दुसऱ्याने सावरायचं असतं, ऍडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी। म्हणले तुझ्या कपाळावर जी उभी रेष नाही, तुझ्या बायकोचं तुझ्यावर असलेल्या प्रेमाचं प्रतीक आहे, द सिम्बॉल ऑफ लव, माझ्या कपाळावर जी उभी रेष ते माझ्या बायकोच्या प्रेमाचंच प्रतीक आहे। दसऱ्याच्या दिवशी तिने भजे काढता काढता झारा मारून फेकला, ही त्याची निशाणी आहे। काय घेऊन बसला संसाराचं?
आमच्याकडे जर दोघं नवरा बायकोचं भांडण झालं तर 8-8 दिवस एकमेकात तोंड पाहती नाही. 8 दिवस झाले भांडण झालं, एकमेकाशी बोलायचं नाही. याला जायचं तो मुंबईला अर्जंट पहाटे 4 वाजता उठवायचं होतं, पण बायकोशी बोललो तर पोझिशन डाऊन होईल. याने रात्री झोपताना चिठ्ठीवर लिहिलं, हे बघ मला पहाटे 4 वाजता उठव, मला अर्जंट मुंबईला जायचं. चिठ्ठी लिहिली, बायकोच्या उशाला ठेवली. याला वाटलं ही सकाळी चिठ्ठी वाचेल मला उठवून देईल. हा जेव्हा सकाळी उठला तेव्हा सकाळचे 9:30 वाजले होते. हा चिडला, संतापला, रागवला, बायकोच्या अंगावर मारायला धावला. तितक्यात त्याचं लक्ष त्याच्या उशाकडे गेलं. त्याच्या बायकोने त्याच्या उशाखाली चिठ्ठी लिहून ठेवली होती, महाशय 4 वाजले उठा. ऐसे हालात है फिर भी हम साथ साथ है, दोनों में दरार है फिर भी कहो ना प्यार है. विठ्ठल 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 महाराज, सर्व सुखाचे असा जन्म गेला वाया. संसारातली अवस्था अशी आहे, मला सुख पाहिजे, मला सुखी व्हायचंय, तुमच्याकडे मी सुखाचा पत्ता विचारायला आलोय. जगद्गुरु तुकोबाराय सांगता, हे बघ, जर तुला सुखी व्हावं असं वाटत असेल, भूतकाळाचा विचार केला की दुःख होतात असेल, तर तू वर्तमानामध्ये जग. वर्तमानामध्ये म्हणजे सध्या, आता तुला एक करावं लागेल, काय? अभंगाच्या पहिल्याच्या म्हणले. आता तरी पुढे हाचे उपदेश नका करू नाश, आता वर्तमानात, इथून पुढे मागे पाहू नका, पुढे जामीन तुका. वहाविले आता राहिले सांभाळा, मागचा विचार करूच नका. लोक बोलतात तुम्ही समाजामध्ये एक विशिष्ट उंची गाठली की तुमची निंदा व्हायला सुरुवात होते. असो ऐसे खडफार त्यांच्या महा उपकार. आणि आपल्या समाजात एक म्हण आहे, निंदकाचे घर असावे नाही असतेच शेजारी. निंदकाचे घर सध्या ऍक्च्युली असतेच शेजारी. मी या मताचा माणूस आहे, गल्लीमध्ये किंवा गावामध्ये 2-3 डुकरं पाहिजेच. कारण गल्लीत किंवा गावात जर 2-3 डुकरं असले ना, तर गल्ली कशी स्वच्छ असते, तसं जीवनामध्ये निंदा करणारे पाहिजेच, त्यांच्याशिवाय प्रगती होणं शक्यच नाही. महाराज म्हटला, मागचा नको विचार करू, लोक बोलतील, त्रास देतील, तुला नाव ठेवतील. इथून पुढे बहुता छंदाचे बहु असे जन, नये वाटू म्हण त्यांच्या सवे, करावा जतन आपला विश्वास अंगाला रस आवडीचा. तुकोबाराय सांगतात, मागचा विचार करू नको. आता तरी पुढे हाचे उपदेश नका करू नाश आयुष्याचा. आयुष्य म्हणजे काय? जन्माला आल्यापासून मरेपर्यंतचा कालखंड, याचं नाव आयुष्य. आयुष्याचा विचार केला तर 99,000 राजा दशरथा, 14 चौकडी लंकानाथा. तुम्ही किती वर्ष जगला त्याच्यापेक्षा कसा जगला ते फार महत्वाचं. कमी जगा, मोजक जगा, चांगलं जगा, दुसऱ्याला रुचेल पचेल आवडेल असं जगा. माझे ज्ञानोबारा 21 वर्ष 3 महिने 5 दिवस या मृत्यू लोकात राहिले. धर्मवीर शंभूराजे 32 वर्ष,
जगद्गुरु तुकोबार आहे 42 वर्ष, स्वामी विवेकानंद 39 वर्ष, छत्रपती शिवराय 50 वर्ष राहिलेत. कमी जगा. हे लोक कमी जगले पण कर्तृत्वाचं खूप मोठं काम करून गेले. काही लोक 100-100 वर्ष जगतात पण मरेपर्यंत भांडणं लावतात. काही लोकांचं आयुष्यच त्याच्यात निघून जात. कमी जगा. धर्मवीर शंभूराजे मोजकं जगले, एक लक्षात ठेवा. वयाच्या 13व्या वर्षी धर्मवीर संभाजी महाराज जगातल्या 13 भाषा अवगत केलेल्या होत्या. संस्कृत, मराठी, इंग्रजी, फ्रेंच, पोर्तुगीजांची, डचांची, मुघलांची, कोकणी, कन्नडी, उर्दू, तामिळ, 13 भाषा शंभूराजांच्या अवगत होत्या. धर्मवीर शंभूराजांनी वयाच्या 13व्या वर्षी बुधभूषण आणि नायिका भेद नावाचे ग्रंथ संस्कृत मधून लिहिलेत. गंमत अशी आहे, ज्याला शास्त्र सांगता येतं त्याला शस्त्र चालवता येत नाही, ज्याला शस्त्र धरता येतं त्याला शास्त्र सांगता येत नाही. शस्त्र आणि शास्त्र या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे धर्मवीर शंभूराज. वयाचे 9 वर्षाचे असताना दिल्लीला गेले बापासोबत. 1250 किलोमीटर घोड्यावर बसून गेले. 9 वर्षाचं लेकरू 1250 किलोमीटर घोड्यावर बापासोबत बसून गेलं. आता अवघड आहे, घरात एसी लावलाय पण लेकरांना सर्दीचा त्रास आहे. 4-व्हीलर गाडी आहे पण डिझेलच्या वासानं उलट्या करतायत. घरामध्ये सगळ्या सुख सुविधा आहे पण देव खाऊ देत नाही. 9 वर्षाचं लेकरू 1250 किलोमीटर अंतरावरती बापासोबत चालून जात आहे. 32 वर्षाचं आयुष्य शंभूराजे जगलेत. 32 वर्षाच्या आयुष्यात 120 लढाया लढल्या आणि त्यातली एकही लढाई हरले नाही याची गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद आहे. आमच्या लेकरांचं तर अवघड झालंय. जिजाबाईंनी 2 छत्रपती घडवले, एक शिवाजी महाराज, दुसरे संभाजी महाराज. आई माझा गुरु, आई कल्पतरू, जगातलं सगळ्यात मोठं विद्यापीठ आई आहे. पण ती आई आता आई राहिली नाही, ती मम्मी झालेली आहे. तिचं मॉडिफिकेशन झालेलं आहे. माय लेकराला दूध पाजत नाही. माय जेव्हा लेकराला दूध पाजत नाही तेव्हा तिच्या हातून 2 अपराध घडतात, एक लौकिक अपराध आणि एक धार्मिक अपराध. आज माय करिअरच्या नावाखाली, मॉडर्नतेच्या नावाखाली, शिक्षणाच्या नावाखाली, स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या नावाखाली, बॉडी मेंटेनच्या नावाखाली लेकराला दूध पाजत नाही. थैलीतलं पॉश्चराईज झालेलं दूध बाटलीत टाकून लेकराच्या तोंडाला लावते. त्या पोराला वाटतं हीच माझी आई आहे. आणि ते पोरगं त्या बाटलीवर इतकं प्रेम करतं, इतकं प्रेम करतं, इतकं प्रेम करतं की मरेपर्यंत बाटली सोडतच नाही. लहानपणी दुधाची बाटली, शाळेत पाण्याची बाटली, हायस्कूलला कोल्ड्रिंकची बाटली, कॉलेजला बिअरची बाटली, नोकरी लागल्यावर रमची बाटली, रमच्या बाटलीनं तिजोरी आटली, मग तोंडाला लावली देशीची बाटली, देशीच्या बाटलीने हौस नाही फिटली, मग तोंडाला लावली गावठीची बाटली, गावठीच्या बाटलीनं आतडी फाटली, मग वरतून लावली सलाईनची बाटली, सलाईनच्या बाटलीनं दमला पडला नाही, मग वरतून लावली रक्ताची बाटली, रक्ताच्या बाटलीने काही जमलं नाही, शेवटी मेलं याच्या मड्यावर आत्तरची बाटली. दुधाच्या बाटलीचा सुरू झालेला प्रवास आत्तरच्या बाटलीपर्यंत थांबत नाही. लेकरांना संस्कार चांगले द्या. ज्याला मराठी येतं त्याला इंग्रजी येत नाही, ज्याला इंग्रजी येत त्याला हिंदी येत नाही, ज्याला हिंदी येत त्याला संस्कृत कळत नाही, ज्याला संस्कृत कळत त्याला जॉग्राफी समजत नाही, ज्याला जॉग्राफी समजायला इतिहास कळत नाही, ज्याला इतिहास कळत त्याला हिस्ट्री, माफ करा, इकॉनॉमी कळत नाही, इकॉनॉमी पुढे सायकोलॉजी, सायकोलॉजी नंतर, ज्याला काहीच कळत नाही तो शाळा काढल्याशिवाय राहत नाही. लेकर मोठे बिलिंदर. एक पोरग 9वीत 3 वर्ष नापास झालं. मास्तर हँग झाला. मास्तर मास्तर म्हणे गदड्या, एका वर्गावर इतकं प्रेम करायचं का रे? एका वर्गात 9वीत 3 वर्ष नापास झाला मूर्खा. तुझ्या वयात ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिली होती. तो म्हणला बस करा गुरुजी, माझ्या वयात ज्ञानेश्वरी लिहिली होती म्हणे. तुमच्या वयात तर ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली होती. शिक्षण क्षेत्राचाही सत्यानाश झाला. मायला लेकराकडे वेळ नाहीये, दिवसभर मालिका आहे. लागिरं झालं जी, तुला पाहते रे माझ्या नवऱ्याची. पुढे काय? शाबास विठ्ठल विठ्ठल. हॅलो संभाजी राजे फितुरी झाली, पकडल्या गेले संगमेश्वर खंडाळा सातारा जिल्हा. हातापायात बेड्या टाकल्या, 12 दिवस बहादुरगडावरती ठेवलं, 40 दिवस उपवास ठेवलं. औरंगजेबानं काही प्रश्न विचारले आणि औरंगजेबानं शंभूराजांकडे पाहिलं. नंबर औरंगजेब ओरडला, क्यों क्यों तेरे आंखों में वो ख्वाब नहीं देखता संभाजी क्यों? तेव्हा शंभूराजांनी उत्तर दिलं होतं, औरंगजेब महाराष्ट्राच्या मातीचा एक गुणधर्म आहे,
आमच्या वाटेवरती येऊन आमची वाटमारी करणाऱ्यांची आम्ही त्यांच्या वाटेवरती जाऊन त्यांची वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवरती परत येत नाही, हा इतिहास आहे महाराष्ट्राचा. शिक्षाचे असताना शंभू राजे गेलेत. प्रेम जरूर करा, प्रेम करावं. भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीत उगवून सुद्धा आकाशापर्यंत पोहोचलेलं. प्रेमाला परिभाषा नाही, प्रेमाला शब्द नाही, प्रेमाला व्याख्या नाही. प्रेम व्यक्त करण्याकरता फक्त 14 फेब्रुवारीच नाही. इकडे तुम्ही 14 फेब्रुवारी साजरा करत होते, तिकडे 44 जण देशासाठी जात होते. आमच्या लेकरांना झालं तरी काय, एक तर व्हॉट्सअप किंवा फेसबुक आणि वेळ भेटला तर पबजी वरती कंटिन्यू लॉग इन आहे. प्रेम व्यक्त करायचा फक्त 14 फेब्रुवारी दिवस नाही माई बाप. मी एकच सांगेल, तुम बहुत खूबसूरत हो काजल भी लगाया करो, तुम बहुत खूबसूरत हो काजल भी लगाया करो, गले में मिर्ची नहीं लींबू भी लटकाया करो. प्यार करना है तो सादगी पे करो, मरना है तो अपने वतन पे मरो, मगर अपने माँ बाप और मेरे भारत माँ को बदनाम मत करो, बदनाम मत करो. प्रेम जरूर करा, पण ते देवावर, देशावर किंवा धर्मावरती करा. प्रेम जरूर करा मीराबाई सारखं देवावरती, प्रेम जरूर करा शहीद आजम भगतसिंगांसारखं आपल्या राष्ट्रावरती, प्रेम जरूर करा धर्मवीर शंभूराजांसारखं आपल्या धर्मावरती. मोजकं जगले, धर्मावरती प्रेम करून गेले. औरंगजेबाचा विचार केला तर 97 वर्ष जगला, कोणी नाव घेत नाही. नका करो नाश आयुष्याचा, महाराज म्हणले जे आयुष्य तुला अनमोल किमतीचं प्राप्त झालं बाबा त्याचा नाश करू नको, त्याचं मातीर करू नको. आयुष्य वेचूनी कुटुंब पोसले काय हित केले सांग बापा. फुकाचा चाकर झाला असे कबाडी नाही सुखगडी भोगावया. दुर्लभ मनुष्य देह कष्ट पावला असे दिला कुटुंबाचे काम भोग. तू का म्हणे आईसे आयुष्य नासले पाप ते संचिले पतनाशे. काय केलं तू जन्म येऊन या तुला काय केले, कहा गए मालूम नाही, क्या लाया कुछ नाही. माणसाला जगणं कळालं पाहिजे, मी कशासाठी आलो, जगण्याचं प्रयोजन काय, हु आय एम, मी कोण आहे, कुठून आलो, काय करतो, काय करायला पाहिजे, काय त्याज्य, काय ग्राह्य, काय सोडायचं आहे. म्हणून आता तरी पुढे हाच उपदेश, नका करो नाश आयुष्याचा. रावण इतका जगला पण तुम्ही कधी ऐकलं का हो? तमाम भाविकांना कळवण्यात अत्यानंद होतो की सालाबाद प्रमाणे याही वर्षी बेलोरा ग्रामस्थांच्या वतीने रावणाच्या पुण्यतिथीचा सोहळा आयोजित केला आहे. दुर्योधनाचा बर्थडे, दुःशासनाचा वाढदिवस, अजिबात नाही. हे लोक आयुष्य खूप जगले पण कर्तृत्व त्यांचं खूप कमी होतं. महाराजांनी समाजाला सगळ्या पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न केला. लढीवाडपणे रागावून चिडून संतापून शिव्याही घातल्या. लढीवाडपणे सांगतो तुम्हासे हजारे विठ्ठल, सांगतो सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला. एकाने विचारलं म्हणले महाराज भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया, म्हणजे जे भजन करतील ते राहतील आणि जे भजन करणार नाही ते जातील का? म्हणे नाही नाही, भजन करणारेही जातील. वरण पुरण तरंग जर असलं ते कुठे जगणार आहे जास्त दिवस, तेही जाणार आहे. म्हणले मग फायदा काय, बेनिफिट काय? म्हणले फरक फक्त इतका, जर भजन करत गेला तर उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगेल जीवखाने. समजा त्याला पुढचा जन्म बैलाचा भेटला तर खांद्यावर जू ठेवल्या जाणार नाही. ज्या बैलाच्या खांद्यावर जू ठेवत नाही त्याला काय म्हणतात, कठड्या. आमच्या खांद्याच्या त्याला सांड म्हणतात, सांड. तो काहीच काम करत नाही, नुसता गावात फिरतो. कोण त्याला काहीच काम नाही, नुसता गावात फिरतो. कोण? पुढचा जन्म बैलाचा भेटला
तो नुसता गावात फिरणारा होईल पण खांद्यावर जो ठेवल्या जाणार नाही. जर समजा कुत्र्याचा जन्म भेटला तर तुकड्या करता दारोदार भटकणारा कुत्र होणार नाही. काही कुत्रे बिस्किट खाता महाराज, गरीबाच्या लेकरांना भाकरीचे तुकडे भेटत नाही, कुत्रे बिस्किट खाता. कुत्रे आमच्या लहान भावना रवी बाबा एक कुत्र पकडून आणलं होतं गोशाळेत, त्याला म्हटलं अरे कशाला आणलं, आपल्यास तर खायचे मारामारी नेला कुठून आणलं. तो म्हणले राहू दे म्हणे भाऊ, वीस नकीन घर राखी म्हणे ते. तीन दिवस ते कुत्र मोठ्याच्या घरचं मातेल कुत्र होत महाराज, ते दूध भाकरला त्याने तोंडच लावलं नाही. तीनच दिवसात त्याच्या पांढऱ्या पेशी कमी झाल्या. तो मला म्हणला भाऊ हे जर कुत्र मेलं तुला पाप लागेल म्हणे. म्हटलं का बर, म्हणे एक काम कर, जळगाव मधून मार्केटमधून कुत्र्याचे खायचे बिस्किट घेऊन ये. मी चांगला मोठ्या दुकानावर गेलो, त्याला विचारलं चाचा आपके यहां कुत्ते के खाने के बिस्किट है? त्याने मला असं खालून वरून पाहिलं. मला म्हणे महाराज यहां खाओगे या घर को लेके जाओगे? घरी गेल्यावर त्याला म्हटलं कुत्र सोडून दे गड्या. विषय काय आहे, उत्तमची गती तो एक पावेल. कुत्र्याचा जन्म भेटला तर तुकड्यासाठी दारोदार भटकणारं कुत्र होणार नाही, बिस्किट खाणारं कुत्र होईल. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगेल जीव खाणे. लढीवाडपणे रागवून चिडावून संतापून महाराज रागवून बोलले. किती सांगावे तरी नाही कती टिंब टिंबचे. संतापले रागवले चिडले तरी लोक ऐकत नाही. शेवटी महाराज म्हणले मी तुमच्या पाया पडतो अभंगाच्या दुसऱ्या चरणाच्या पाया. सकाळच्या पाया सकाळच्या पाया सकाळच्या पाया सकाळच्या पाया. इतक्या जोरात टाळ्या नका वाजत जाऊ, फ्रॅक्चर व्हायची भीती वाटते ना. विशिष्ट ठिकाणी विशिष्ट गोष्टींना किंमत असते. बगीचे मी मालिका, भोजन मी थालिका, ओठो पे लालिका, श्रृंगार में लालिका, संसार में गालिका, ससुराल में सालिका, आणि कीर्तन में तालिका. एक अलग ही महत्व होता है. मागचे भानगडीतच पडत नाही महाराजा.
यांना इतका गोड आवाज दिला देवाने, देवाने मला भसाड्या आवाज देऊन ठेवलाय. अब किसी को क्या मिला ये तो मुकद्दर की बात है ना. तकदीर बनाने वाले तूने कुछ कम न की, किसी को क्या मिला ये तो मुकद्दर की बात है. या दोघांची मेरी आवाज ही मेरी पहचान है. काही लोकांचा आवाजच त्यांचा ब्रँड आहे. काही लोकांचा नुसता आवाज ऐकलं तरी लोक घाबरतात. मित्र मेरे प्यारे देशवासियो, काहींचा आवाजच त्यांचा ब्रँड आहे. जिओ भाई जिओ जैसा जीना वैसा जिओ भगवान ने सबसे कुछ फरक नहीं अच्छा है. काही लोकांचे आवाज त्यांचा ब्रँड आहे, ओळख आहे. तसं यांचा आवाज यांची ओळख आहे महाराज. यांची नाही, वारकरी संप्रदायातल्या महाराष्ट्रातली ही ओळख आहे. आणि खरं सांगू का, हे तुमचं परम भाग्य की एवढ्या दुर्गम भागात हे लोक तुम्हाला भेटले आहेत. हे आम्ही बोलून बी येते नाही, थोडं आमचंही बजेट